अहमदनगरच्या शेवगावमध्ये झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. काल रात्री 9 ते 9:30 दरम्यान संभाजी महाराज यांची जी मिरवणूक होती ते आपल्या शिवाजी चौकात पोहोचली. तिथे काही घोषणाबाजी झाली. नंतर त्यांच्या परिवसान असं झालं की दगडफेक सुरू झाली. त्या दगडफेकचे मध्ये काही जे दुकान होती त्यांचे जे वरचे जे बोर्ड्स होते ते तुटले. काही गाडीची तोडफोड पण झाली. याच्यामध्ये आपले पोलिसचे 2 जवान 2 होमगार्ड यांना पण थोडी चोट लागलेली आहे. हा जो घटना होती ती चांगली पद्धतीने पोलिसने हाताळलेली आहे. याच्यामध्ये आपला जो पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांची फिर्यादवर FIR नंबर 418/2023 अंतर्गत धारा 332, 333, 353, 143, 147, 148, 149, 307 सहपठित धारा 7 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट सहपठित धारा 3 प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी असे FIR दर्ज करण्यात आलेली आहे. ते जवळपास 112 नामजद जो आरोपी आहे त्यांच्यावर FIR दर्ज करण्यात आलेली आहे. तसेच 100 ते 150 अनोळखी सम त्यांच्यावर नाम त्याच्यामध्ये आहे. हा घटनामध्ये आतापर्यंत आपण 31 लोक ताब्यात घेतलेले आहे. शेवगावमध्ये आता शांतता आहे. माझी सर्वांना हा आव्हान आहे आणि विनंती आहे अशी अफवा वगैरेवर काही विश्वास ठेवू नका. ते शेवगाव आता शांत आहे आणि कोणत्याही सोशल मीडियावर किंवा आपले व्हॉट्सॲपवर आणखी काय असे माध्यमातून अगर असे काही काही प्रसारित होत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. धन्यवाद. असा काही आता आदेश नाही. धन्यवाद. नाही कारण सांगितलं ना आता की ते इथे शेवगावची जो घटना आहे त्याच्यामध्ये काय ते मिरवणुकीच्या दरम्यान ते काही काही घोषणाबाजी वगैरे झाली होती. घोषणाबाजी दरम्यान ते पत्रफेक दगडफेक झाली आणि त्याच्या नंतर हा घटना घडण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूचे एकूण किती जण याच्यामध्ये संशयित आहे? ते 112 लोकांवर नामजद FIR आहे आणि 100 ते 150 अनोळखी ते इसम आहे त्यांच्यावर FIR दर्ज केलेली आहे. त्याच्यापैकी 31 लोक आतापर्यंत आपल्या ताब्यात आहे. तिथे आपण आता जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये बघू काय काय आहे. लेकिन याच्यामध्ये आपण आपल्याला ते प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. आता सध्या जो तपास आहे पुढे सुरू आहे. तपासमध्ये जे काही आहे पुढे आपल्याला सांगता येईल. नाही याच्यामध्ये काय ते एक जो व्यक्ती आहे त्यांना इजा पोहोचलेली आहे. तसेच आपले काही पोलीस आहे त्यांना आणि होमगार्ड यांना इजा पोहोचलेली आहे. बाकी जे अजून आपल्यापर्यंत आला नाही लेकिन आणखी कोणाला अगर काही आहे तर आपण त्यांच्यावर पण आपण पुढे कारवाई करू. ठीक आहे. कल रात को 9:30 के आसपास शेवगांव में संभाजी महाराज की जो मिरवणूक है प्रोसेशन है वो जब शिवाजी चौक पर पहुंची तो वहां पर कुछ घोषणाबाजी हुई. घोषणाबाजी होने के उपरांत वहाँ पर पत्थर फेंक हुई. पत्थर फेंक में वहाँ पर जे कुछ वाहन थे उनकी टूट फूट हुई. साथ ही जो वहाँ पर दुकानें थी उनके ऊपर के जो बोर्ड हैं उनमें भी टूट फूट हुई है. इस पत्थर फेंक से कुछ लोग घायल भी हुए हैं जिसमें हमारे पुलिस के जवान साथ ही होमगार्ड के जवान भी हैं. पत्थर फेंक होने के उपरांत तुरंत ही अतिरिक्त पुलिस बल बुला लिया गया. सर्व जो पुलिस अधिकारी हैं सीनियर ऑफिसर सब घटनास्थल पर मौके पर आ गए. तुरंत ही जो घटना जो स्थिति है उसको नियंत्रण में ला लिया गया है. इस संबंध में FIR एक दर्ज की गई है. FIR नंबर 418 जिसमें 143, 147, 148, 149 उसके साथ साथ 332, 333, 357, 336
धारा 7 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट एक्ट, धारा 3 प्रिवेंशन ऑफ डैमेज टू पब्लिक प्रॉपर्टी एक्ट, इसके तहत एक मुकदमा किया दर्ज किया गया है जिसमें 112 लोग नामजद हैं, साथ ही 100 से 150 लोग जो हैं वो अभी निष्पन्न होने बाकी हैं। इस संबंध में आगे का जो अनुसंधान है पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी कर रहे हैं। लोगों को मेरा ये आह्वान है कि शेऊ गाँव की जो परिस्थिति है वो नियंत्रण में है, किसी भी सोशल मीडिया पर या फिर किसी ऐसे संदेश पर अफवाह पर विश्वास न करें, यहाँ पर स्थिति नियंत्रण में है। साथ ही जो भी इस घटना के अंदर दोषी है, जो लिप्त पाए गए, उनके ऊपर पुलिस कड़क कार्रवाई करने वाली है। धन्यवाद। इसमें कितने नागरिकों को चोट पहुंची है और जानमाल का कितना नुकसान हुआ है? नहीं, इसमें अभी जो प्रारंभिक जो सूचना हमारे पास है उसमें एक नागरिक, उसके साथ साथ अपने 3 पुलिस के कर्मचारी, 3 होमगार्ड, उनको चोट लगी है और ये जो प्रॉपर्टी का जो नुकसान हुआ है उसका अभी आकलन किया जा रहा है। लेकिन प्रारंभिक तौर पर 2 फोर व्हीलर्स थे उनके कांच तोड़े गए थे, कुछ 2 व्हीलर्स थे उनको नीचे गिराया गया था, उनके कुछ वाइजर वगैरह तोड़े गए हैं, साथ ही जो दुकानें हैं दुकानों के ऊपर जो बोर्ड्स हैं उनको तोड़ा गया। नहीं, ऐसा अभी कुछ नहीं है। अभी बाकी जो प्रशासनिक अधिकारी हैं, पुलिस अधिकारी सब यहीं पर हैं, हमारे कलेक्टर साहब भी यहाँ पर हैं, SDM भी यहाँ पर हैं। ऐसा कोई अभी प्रस्ताव नहीं है और ऐसा लगाया भी नहीं। सोशल मीडिया पर का है, सोशल मीडिया पर अपन तो जे कई प्रक्षोभदायक कि आक्षेपदायक का ट्विटर वर, इंस्टाग्राम वर, फेसबुक वगैरह वर ते प्रसारित करता है शेवगावच्या बद्दल, त्याच्यासाठी अपन ते डाउन करण्यासाठी अपन पत्र वगैरह दिलेला आहे, त्यांना मेल वगैरह केलेला आहे, तसेच अपन ते लोकांना आवाहन वगैरह केलेला आहे। ते जो आपले जो ग्रुप ॲडमिन्स आहे व्हॉट्सअपचे, त्यांना पण सांगितलेलं आहे की ते असे काही अगर कोणाला कोणी अगर असे काही मेसेज वगैरह व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले तर त्यांची माहिती आम्हाला द्या, आणि अगर शक्य असेल तो आपले जो सेटिंग्स आहे ते ॲडमिन ओनली मेसेजेस वर करा, अशी आपण त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। नाही, त्याच्यामध्ये काय आहे ते आपण ते आपल्याकडे जे काही फुटेजेस उपलब्ध होते त्यांच्यावरून आपण ते 112 नामजद जे अभियुक्त आहेत त्यांचे नाव टाकलेले आहे, आणि आणखी काही आहे तर त्यांच्यामध्ये सॉर्टिंग करून ते 31 लोक आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेले आहे, पुढे कारवाई करत आहोत। तर अहमदनगरच्या शेवगावमध्ये नेमकी काय घटना घडली आणि यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली याची माहिती पोलीस प्रमुखांकडे दिली जाते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।